ही ज्या पद्धतीनं अनिल देशमुखांवरती आता समन बजावण्यात आलेलं आहे यात कुठल्याही तरीचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण ही संपूर्ण कारवाई जी चालू आहे ती केवळ पूर्वग्रह दूषित राजनैतिक दृष्टिकोनातून आणि मोदी शहाजींच्या आदेशानं चाललेली आहे. गेले 7 वर्षामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग हा केवळ राजकीय दृष्टिकोनातून केला जातोय आणि विरोधी पक्षाची सरकार आहे जिथे जिथे तिथे तिथे विरोधी पक्षाच्या नेत्यांची बदनामी करण्याकरता केला जातोय आणि ही कारवाई महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता केली जाते यात कुठल्याही तरीची शंका नाही आहे. कारण ज्या नियमांवरती एन्फोर्समेंट डायरेक्टरेट काम करते त्या नियमांचं उल्लंघन स्वतःच ते करत आहेत. एकंदरच ज्या वेळेला एखादी प्रॉपर्टी सीज केली जाते एखाद्या आरोपीची त्यावेळेला त्याच्यावरती एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट जो ईडीनं रजिस्टर केलेला आहे ECIR म्हणतात आणि रिलाईड अपॉन डॉक्युमेंट्स RUD ज्याला म्हणतात जे ज्या कागदपत्रांवरती ही केस बनलेली आहे त्यांना संशय आहे ती कागदपत्र आणि ECIR ची कॉपी ही त्यांना दिल्याची आवश्यकता आहे. त्यांची प्रॉपर्टी सीज केली गेली परंतु त्यांना अजूनही ECIR आणि RUD दिले गेलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. का दिले गेलेले नाहीत, त्यांना नियमनाच्या आधारावरती ते बांधले नाहीत का, निश्चितपणे आहेत. परंतु दुसरीकडे 30 जुलैला ज्यावेळेला अनिल देशमुखजी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या संविधानानं जे दिलेले अधिकार आहेत संरक्षणाचा त्याचा वापर करून त्या ठिकाणी मागणी करतायत की आम्हाला याबद्दल संरक्षण द्यावं त्याची त्या ठिकाणी सुनावणी चालू आहे आणि आता 3 तारीख म्हणजे उद्याची तारीख सर्वोच्च न्यायालय दिलेली आहे त्याची देखील वाट बघण्यात येणं आवश्यकता नाही. त्याच 30 तारखेला हे समन बजावतात निश्चितपणे ही बदनामी करण्याचा आणि एकंदरच राजकीय यांचा जो दाव आहे षडयंत्र आहे ते यातनं उघडकीस आलेलं आहे.